देशाला हादरून सोडणाऱ्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणाला आज 30 वर्ष पूर्ण होतात. आजच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1992 ला कार सेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला होता. त्यानंतरच्या काळात देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतर अनेक दंगली उसळलेल्या होत्या. या दंगलीमध्ये नागरिकांनी आपला जीव गमावलेला होता. तब्बल 2000 नागरिक यामध्ये आपला जीव गमावलेला होता. या प्रकरणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेलमध्ये होते असं त्यांनी सांगितलेलं आहे. या प्रकरणाबद्दल आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आजच्या या भागामध्ये आपण जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी विनायक. आपण पाहता तिचा जागर. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस एकदा नाही तर 2 वेळा अयोध्येला गेले होते. पहिल्यांदा गेले तेव्हा ते 20 वर्षाचे होते आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा 22 वर्षाचे होते. सर्वात आधी ते 1 ऑक्टोबर 1990 रोजी गेले होते, पण प्रत्यक्षात अयोध्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ते गेले होते. कार्यकर्ते मित्रांसोबत ते रेल्वेगाडीने अलाहाबादला गेले. तेथील सीताराम मंदिरात ते 5 दिवस राहिले. नंतर शंकराचार्य नेतृत्वात अयोध्याकडे निघालेल्या शेकडो कारक सेवकांच्यासोबत ते अयोध्येच्या दिशेने निघाले आणि काही किलोमीटर पायीच चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदायूच्या जेलमध्ये बंदिस्त केले. तेथे ते 17 दिवस राहिले. फडणवीस यांच्यासोबत त्यावेळी संजय बंगाले, उदय डबली, शशी शुक्ला हे देखील होते. ॲडव्होकेट उदय डबले यांनी दिलेल्या माहितीनुसार तेथे मुलायमसिंग यांचे समाजवादी पार्टीचे सरकार होते. मात्र बदायूचे जेलर रामभक्त होते. त्यांची पत्नी आणि 2 मुले राम मंदिर आंदोलनात अटक करून प्रतापगडाच्या तुरुंगात ठेवलेले होते अशी आठवण त्यांनी सांगितले. तर 6 डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. ते बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना ढाच्याच्या जवळ आंदोलक म्हणून होते. त्यांच्यासोबतचा थापा नावाचा नागपूरहून आलेला कार्यकर्ता घुमटावर चढला होता. मी देखील ढाच्याजवळ घोषणा देत पुढे पुढे सरकत होतो अशी माहिती फडणवीस यांचे मित्र बंगाले यांनी दिली. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.